आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा न्यूज महाराष्ट्र टुडे. 1990 ते 2010 पर्यंत महाराष्ट्रातील तरुणाई नोकरी मिळवून जीवनाला स्थिर करण्यासाठी जीवतोड अभ्यास करताना दिसत होती. कुणाच्या डोक्यात PSI होण्याचं स्वप्न, तर कुणाच्या डोक्यात कलेक्टर होण्याचं. ज्यांना देशसेवेच्या वेडानं झपाटलेलं, ते मैदानी अभ्यासासोबतच परीक्षेच्या दृष्टीनंही तयारी करताना दिसायचे. परंतु 2010 नंतर मात्र हे चित्र हळूहळू बदलताना दिसतंय. तसंच नोकरी मिळणंही मोठं जिकिरीचं काम, कारण इथला नेता अधिकारी भ्रष्टाचारानं पूर्णतः माखलेला. नोकरी हवी आहे, फक्त हुशार असून चालणार नाही, ठरलेल्या भावाप्रमाणे पैसेसुद्धा मोजावे लागतील. ज्यांच्याकडे पैसा त्यांनाच नोकरी हे एक प्रकारचं सूत्रच होऊन बसलं होतं. कैक तरुण हुशार असूनही, शिक्षण असूनही पैसा नाही म्हणून घरी. मग मानसिक तणाव, व्यसनाधीनता असले प्रकार वाढले. त्यातूनही सावरत तरुण वर्ग आत्ता व्यवसायात उडी घेताना दिसतोय. त्यातही ज्यांच्याकडे भांडवल आहे त्यांना उद्योग उभा करायला अडचण नाही. परंतु बरेच तरुण आज संकल्पना डोक्यात आहे पण भांडवल नाही म्हणून विचारात पडलेला दिसतोय. सरकारी योजना आहेत, नावं खूप गोंडस आहेत. प्रधानमंत्री उद्योजकता विकास कार्यक्रम, मुख्यमंत्री उद्योजकता विकास कार्यक्रम, पण यातून किती जणांना लाभ मिळतो? त्यात जिल्हा उद्योग केंद्राच्या अटी शर्ती वेगळ्याच आणि बँकेच्या अटी शर्ती वेगळ्याच. त्यामुळे एखाद्या स्कीममध्ये उद्योग केंद्राने मंजुरी दिलीच तर पुन्हा बँकेचे उंबरठे झिजवावे लागतात, मॅनेजरची मनधरणी करावी लागते. बँकेने मंजुरी दिल्यानंतरही बँकेची अट, काही रक्कम फिक्स डिपॉझिट करा. या सगळ्या अडचणींना मागे टाकत किनगावातील तरुण आदित्य संजय वाहुळे या तरुणांनी आपल्या वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत, वडिलांच्याच मार्गदर्शनातून व्यवसायात पाऊल टाकून तरुणांच्या समोर आदर्श निर्माण केलाय. जाणून घेऊयात आदित्यच्या व्यवसायासंदर्भात खुद आदित्यकडूनच. किनगावातील युवा उद्योजक आदित्य भावळेंशी, यांच्याशी चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत. आदित्य, आपलं स्वागत आहे न्यूज महाराष्ट्र टुडेमध्ये. एवढ्या लहान वयामध्ये तुम्ही हा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय कसा काय घेतला? सर, आज पाहता शिक्षणाचं या जगामध्ये खूपच महत्व आहे. त्याचबरोबर स्वतःच्या पायावरती स्टँड होण्यासाठी हा छोटासा साईड बिझनेस म्हणून मी यामध्ये शिरलो आहे सर. मग आता हा व्यवसाय सुरू केलाय, यामध्ये तुम्हाला यश कशा पद्धतीने मिळतंय आणि प्रतिसाद ग्राहकांच्या वतीने तुम्हाला प्रतिसाद कसा मिळतो? सर, अगदी 4 ते 5 दिवसातच ग्राहकांचा उत्तुंड असा प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे. त्याचबरोबर ग्राहकांचं सहकार्य आणि प्रेमापोटीच आम्ही इथपर्यंत पोहोचलो सर. बर, मग आता हा जो तुम्हाला ग्राहकांच्या कडनं मिळत असलेला प्रतिसाद बघताय आणि मार्केटची जी परिस्थिती आहे किंवा शैक्षणिक परिस्थिती आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करता तरुणांना तुम्ही काही संदेश देऊ इच्छिता? नक्कीच सर, नक्कीच. आपण तरुण मित्र शिक्षण घेत घेत आई वडिलांना ज्या प्रकारे मदत करता येईल त्या प्रकारे आपण मदत केली पाहिजे आणि कुठेतरी स्वतःच्या पायावर आता स्टँड झालं पाहिजे. न्यूज महाराष्ट्र टुडे.